भडगावून नाचनखेडा जाण्यासाठी हा जाणारा रस्ता यापूर्वी खासदार एम के अण्णा पाटील यांच्या कार्यकाळामध्ये हा रस्ता तयार करण्यात आला होता खडीकरण त्यावेळेला या रस्त्याचं झालं होतं तर आज तागायत या रस्त्यावर कोणत्याही खडी डांबर अथवा कोणतंही काम जिल्हा परिषद व बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला नाही हा रस्ता शक्यतोवर बांधकाम विभागाच्या अत्यादी देतो जिल्हा परिषद बांधकाम विभाग परंतु जिल्हा परिषदेच्या वतीने व संबंधित विभागांच्या वतीने या रस्त्याकडे आतापर्यंत पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलेला आहे म्हणून आपण रस्त्याची दुरावस्था पाहू शकतो शेकडो शेतकऱ्यांची शेती या नाचणखेडा रस्त्यावर आहे भडगाव तालुक्यातले अनेक शेतकरी या भागामध्ये दररोज पायपीट करत त्यांना दोन चार पाच मैल यावं लागतं तर उर्वरित नाचणखेड्याच्या काही शेतकरी बंधूंचीही शेती या रस्त्यावर आहे परंतु हे सर्व असताना शेतकऱ्यांच्या अतोनात हाल या गाऱ्या मातीतनं त्यांना दिवसभर पायपीट करत घरी व शेतात जावं लागतं तर काही शेतकऱ्यांना मालही याच गाऱ्यातून व्हावा लागतो अनेक शेतकऱ्यांनी रस्त्याची दुरवस्थेमुळे आपलं वार्षिक उत्पन्न शेतात घेणारं उत्पन्नही बदलवून टाकलेलं आहे यापूर्वी या श भागामध्ये वेगवेगळे उत्पन्न घेण्यात यायचे तर त्यासाठी रस्ता चांगला होता एक खासदार एम के अण्णा पाटील यांच्या कार्यकाळात त्यावेळेला तो झालेला असल्यामुळे तर त्यावेळेला अनेक शेतकरी चांगलं उत्पादन या भागात घ्यायचे व मोठी वाहतूक या भागातनं भडगाव शहरात व इतर तालुक्यांमध्ये होत असत मात्र कालांतराने हा रस्ता पूर्णत खचून गेलेला आहे पूर्ण रस्त्यावर गाराच गारास असलेला आहे त्यामुळे या कोणतंही वाहन या भागात येण्यास नकार देतं व त्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना उत्पादन वाहून नेण्यासाठी माल वाहून नेण्यासाठी साधन नसल्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपल्या मालाची ही उत्पादन शैली बदलवून टाकली आहे उत्पादन बदलवून टाकलेलं आहे शेतकरी आता बऱ्याच ठिकाणी कपाशी मका वगैरे रेग्युलर पिकं घेतात परंतु यापूर्वी चांगली बागायती ह्या भागात होती व परंतु सुविधा नसल्यामुळे रस्त्याची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पीका, पिक पिकाची पीक पद्धत पेरणी पद्धत बदलावं लागलेली आहे म्हणून शासनाने तात्काळ या रस्त्याची दखल घेऊन शेतकऱ्यांचे होणारे आतोनात हाल थांबवले पाहिजे अनेक शेतकरी या रस्त्यामुळे या भागात जमिनी विकू लागल्या आहेत तर कोणी रस्त्याच्या या कंटाळलेल्या स्थितीमुळे शेतात आठ आठ दिवस येत नाहीत कारण की रस्ताच नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे काही शेतकरी इथं पडून त्यांच्या हात तुटले आहेत कोणाला पायाला जखम झाली आहे तर काहींच्या बैल बैलगाडीचं नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांच्या बैलाच्या जोडीला जखम झालेली आहे अत्यंत दुरवस्था या नाचनखेडा भडगाव रस्त्याची झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाचणखेड्याहून अनेक लोक अजूनही पायपीट करत भडगावला बाजारासाठी येतात अनेक लोक मोटरसायकल येऊन या भागातनं जातात परंतु या रस्त्याची प्रत जर सुधारली हा रस्ता जर चांगल्या पद्धतीने सुधारण्यात आला तर चांगल्या पद्धतीने वाहतूक या भागातनं होऊ शकते म्हणून शासनाने तात्काळ या रस्त्याची दखल घेऊन हा रस्ता त्वरित करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केलेली आहे गेली कित्येक वर्षापासून खासदार व आमदार यांच्याकडे हा रस्ता होण्यासाठी नाचनखेडा भागातील शेतकरी मागणी करीत आहे परंतु लोकप्रतिनिधी व शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या भागाकडे पूर्णत दुर्लक्ष करण्यात येत आहे वारंवार शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक शेतकरी जमिनी करण्यासाठी या रस्त्याहून जावं लागतं परंतु ते आज कंटाळलेल्या स्थितीत आहे पाऊस पडल्यामुळे पूर्णत रस्ता बंद होऊन जातो अनेक ठिकाणी मोठ्या डाबा साचलेल्या आहेत रस्त्यावर तर, तर उर्वरित हा, रस्ता हा चांगला आहे म्हणून शासनाला हा रस्ता करण्यासाठी जास्त काही काम करावं लागणार नाही उर्वरित रस्ता चांगला आहे तर काही ठिकाणी डाबा असलेले आहे रस्त्याची दुरुस्ती केली तरी या भागातील अनेक समस्या सुधारू शकतात आपण पाहू शकतो रस्त्याच्या ठिकठिकाणी अनेक मोटरसायकली लागलेल्या आपल्याला बघायला मिळतील कान्याकोपऱ्यांमध्ये लागलेल्या या मोटरसायकली म्हणजेच पुढे रस्ता नसल्यामुळे अनेक शेतकरी अशा रस्त्याच्या कडेला कुठेही मोटरसायकल उभी करतात व चार चार पाच पाच मैल पायी शेतामध्ये जातात आपण बघू शकतो मोटरसायकलसुद्धा या रस्त्याने व्यवस्थित जात नाही म्हणून शेतकऱ्यांनी अनेक मोटरसायकली अशा रस्त्याच्या कडेला लावून दिलेल्या असतात पुढेही आपण अनेक मोटरसायकली बघू शकतोय हे बघा चांगल्या बागेचं एक उत्कृष्ट उदाहरण आपण बघू शकतो की इकडे शेताफळचा मळा आहे इकडे चांगल्या पद्धतीने सागवान शेती आहे तर काही ठिकाणी पुढे वेगवेगळे वेग पिकं या भागात घेण्यात येतात परंतु रस्ता अधिक चांगल्या पद्धतीचा जर असला तर अधिक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना या भागातनं उत्पादन घेता येईल म्हणून शासनाने तात्काळ या ठिकाणी रस्त्याची दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त केला पाहिजे जेणेकरून नाचंदखेडा भागातील येणारे लोक त्यांना भडगाव हे अंतर एक अत्यंत जवळ पडतं आणि भडगाव हे अंतर बाजारासाठी जवळ आहे प्रवासासाठी जवळ आहे अनेक विद्यार्थी अजूनही नाचं भडगावच्याच शाळेमध्ये शिकतात परंतु रस्ता ज्यावेळेला बंद होतो त्यावेळेला त्यांच्या शाळेचेही पर्याय संपून जातात अनेक विद्यार्थी आठ आठ पंधरा पंधरा दिवस शाळेत पोहोचू शकत नाही काहींचे पेपर असतात काहींना अनेक समस्या असतात या वर्षानुवर्ष असलेल्या समस्या आहे आता लॉकडाऊनमुळे त्या काही काळ बंद जरी असल्या शाळा बंद असल्या म्हणून त्यांच्या समस्या जरी या चार सहा महिन्यापासून बंद असल्या तरी वर्षानुवर्ष या समस्येला येथील नागरिकांना झुंजावं लागतं म्हणून ही बाब शासनाने तात्काळ लक्षात घेतली पाहिजे व नाचणखेडा भडगाव हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांसाठी खुला करून दिला पाहिजे